आज आपण संगमनेरला जाणार आहोत ट्रॅक्टर घेऊन. तिथं जो संगमनेरच्या घरी तिथला बोरवेलमधला क्रेसिंग पाईप आपल्याला काढायचा आहे, त्यासाठी आपण दोर वगैरे घेऊन चाललेलो आहेत. हायड्रोलिकच्या सहाय्याने आपल्याला काढण्याचा आपला प्लॅन आहे. आणि आपण बघूया कसं काय जमत आहे ते. आणि आता आपण निघत आहोत. आत्तासुद्धा प्रवासाची इंटरेस्टिंग होणार आहे. पाहूया कसं काय होतोय प्रवास. ट्रेलरसुद्धा घेऊन आपण निघालेलो आहोत. येताना आपल्याला पाईप मोटार त्याचा जो पाईप आहे आतमधला तो HDPE पाईप आपण घेऊन यायचा आहे रोल करून. चला तर निघूया. आपल्याला पेट्रोल भरायला पाहिजे. पेट्रोल पंप दिसत आहे समोर. आपण पेट्रोल भरूया आता. स्कॅन करतो त्यांचं टाकतो पर्यंत थोडेसे कमी करतो. नाही ते काय ते बसणार नाही त्याच्यात. ₹1500 चला विचारून घे वाटलंस. जाळी काढू का म्हणजे ते रबराचं आहे ना लोखंडाचं नाही रे. ₹1500 भरलं का टाकी भर गेली हो ना. 23 लिटर पहिले असेल ना ते पहिलं थोडंसं असेल. फुलत झालं फुल झालं का 1400 ना तरी बरं झालं ते ₹200. मी ते ₹2000 टाकणार होतो. नाही उलट तुम्हाला ते जास्त झाले ना. मला फक्त ₹90 द्या. ₹10 सुट्टी आहे का नाही काय नाही. ट्रॅक्टरचे डिझेल आपण टाकलेलं आहे पण तू ₹1500 डिझेल बसलेलं नाही. त्याच्या अगोदरच टाकी फुल झालेली आहे ₹1400. ₹100 आपल्याला रिटर्न घ्यायचे आहे. ₹1409 डिझेल झालेलं होतं. ₹90 आपण रिटर्न घेतलेले आहेत. आता आपण पुन्हा निघणार आहोत.
1000 रुपयाचं डिझेल टाकलं असं तरी जमलं असतं. तर पाहूया आपल्या डिझेलचं टाकीला. आता आपण निघत आहोत पुन्हा सेगमेंटच्या दिशेनं. 1:31 झालेली आहे आणि आपण टाकी फुल केलेली आहे. त्याच्यानंतर आपण संगमनेरला पोहोचणार आहोत आणि तिथून पुन्हा आपलं काम करून पुन्हा आपल्या घरी जाणार आहोत. या दरम्यान किती डिझेलची खपत होते जाता येता हे आपल्या लक्षात येणार आहे. जर ट्रॅक्टरचा आवरचा काटा जर आपण पाहिला 16:42.3 इतपत काटा आहे तो. संगमनेरमध्ये आपण पोहोचलेलो आहोत. एवढी काही गर्दी दिसत नाहीये. बोरची मोटर काढायची आहे, बोरवेलची मोटर काढायची आहे, त्यासाठी आले. नाही नाही म्हणा मी धरतो. आता हे पाईप तर बाहेरच नाही लागेल ना तिकडं माग. पडली ती एक कुंडी. कोण म्हणून पडली? आता पडली असेल मंडळी वाढतानी. पडली धर मनोज धर डायरेक्ट वर साईड उभं आहे. ओढली काय सांगते ना अजून 50-60 फूट असेल. अजून पाण्यातच मोड 50-60 फूट आहे अजून. एक जणांनी ना त्या ट्रेलर पर्यंत वाढायचं आणि एकाने पुन्हा रिटर्न वाढायचं. तिथं डबल एक केलं कोण वर सर आली मोटर वडा पण
एकदम खाला मोटर ना छोटा मोटर छ कडा खाने देखा तुम चल ओड ओड ने ना जय जवाड़ा ना निकली गई एकदम मोटर आड़ काल करते उभी राहू देना पाइप कापून घ्यावा लागेल तो लोखंडाची का आपण बोरची मोटर घेऊन आलेलो आहोत या बोरचा पाईप दिसत आहे त्याचबरोबर क्रेसिंग पाईप भी आणलेला आहे आणि काही नळी केबल त्याच्याबरोबर दोर जो मोटरला बांधलेला होता तो भी आणलेला आहे आपण तुम्ही पाहू शकता इथे बोरची मोटर आहे सिंगल फेज मोटर आहे ही 1.0 असं काही लिहिलेलं आहे सबमर्सिबल पंप आहे तो 1 HP चा हा पाईप आहे HDPC पाईप आहे अजून 10 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे आपल्याला रस्त्याने आजची गर्दी दिसत आहे हा NH 50 आहे नॅशनल हायवे क्रमांक 50 आता आपण घरी चाललेलो आहोत तासात याच्यामध्ये 16:43.3 एवढे तास झालेले आहे सामान घेऊन आपण घरी पोहोचलेलो आहोत ते आपलं घर दिसत आहे अतिशय इंटरेस्टिंग हा प्रवास झालेला आहे अतिशय मस्त प्रवास झालेला आहे तुम्ही पाहिलं आहे आपला आभी दिसत आहे रस्त्याने पळत येताना आभी पळत आलेला आहे तो बसणार आहे आता आपल्याकडे तुम्ही पाहू शकता आपण मटेरियल घेऊन आलेलो आहोत क्रेसिंग पाईप आहे आभी ट्रॅक्टर चालवत आहे आमच्या आभीला सुद्धा ट्रॅक्टर जमतोय आभीचे चांगलं ट्रॅक्टर चालवतो तो तुम्ही पाहू शकता हा ट्रॅक्टर आभी चालवत आहे तुम्ही पाहू शकता आभी आपला ट्रॅक्टर चालवत आहे हे आपण क्रेसिंग पाईप आणि